नमस्कार, मी संजय वजरेकर। शिक्षण कट्टा या वाहिनीवर आपलं सर्वांचं स्वागत। आज 4 जानेवारी, 4 जानेवारी या दिवशीच्या महत्त्वाच्या घटना आपण शिक्षण कट्टा या वाहिनीवरून पाहणार आहोत। 4 जानेवारी हा दिवस जागतिक नेत्रदान दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो। त्याचबरोबर याच दिवशी 1493 साली कोलंबसने जलपर्यटनाला सुरुवात केली। याच दिवशी 1809 साली अंधांसाठी प्रकाशमय ठरलेले लुई ब्रेल, ज्यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला, त्या लुई ब्रेल यांचा आजचा दिवस हा जन्मदिवस। याच दिवशी 1904 साली स्वातंत्र्य सेनानी रेणुका रे यांचा जन्म झाला। याच दिवशी 1964 साली भारतातील पहिले डिझेल इंजिन वाराणसीच्या कारखान्यात तयार झाले। 4 जानेवारी 1994 या दिवशी ख्यातनाम संगीत दिग्दर्शक आर.डी. बर्मन यांचं निधन झालं। याच दिवशी 2016 मध्ये इराकमधील सुन्नी मशिदीवर बॉम्ब फेकला गेला। तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या 4 जानेवारीच्या दिवसातल्या महत्त्वाच्या घटना। आता आपण एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या घटनेकडे वळणार आहोत। आज 4 जानेवारी 1885 या दिवशी केसरी गरजायला लागला। केसरी गरजायला म्हणजे केसरी हे वर्तमानपत्र आहे। आत्ताच्या नव्या पिढीला केसरीबद्दल किती माहिती आहे मला माहीत नाही, याच्यासाठीच हा इतिहास मी तुम्हाला सांगतोय। लोकमान्य टिळकांचा केसरी नावाचं जे वर्तमानपत्र आहे ते आजच्या दिवशी 1885 साली सुरू झालं। आपल्या सर्वांना माहिती आहे वर्तमानपत्राची परंपरा महाराष्ट्राला तशी जुनी नाहीये। लोकमान्य टिळकांच्या अगोदर 1832 सालीच वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं होतं। परंतु टिळकांच्या केसरीने वर्तमानपत्राचा चेहरा मोहराच बदलला। कारण तत्पूर्वीची वर्तमानपत्र ही समाज प्रबोधन आणि आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय या भावनेने वर्तमानपत्रातल्या बातम्या लिहित असत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्रजांना विरोध करणं हे सुरुवातीची जी काही वर्तमानपत्रे आहेत ते त्यांना तितकंसं जमलं नव्हतं आणि टिळकांना नेमकं हेच नको होतं। टिळकांच्या मते वृत्तपत्र हे मतपत्र म्हणून उपयोगात आणले पाहिजेत। समाजाच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि लोकांना जागृत करणे हे वर्तमानपत्राचं मुख्य कर्तव्य आहे असं टिळक मानत असत। आणि त्यामुळे स्वतःच्या मालकीचं जिथे आपण आपले विचार प्रकट करू असं एक वर्तमानपत्र असावं असा विचार टिळकांनी बोलून दाखवला। त्यांच्या विचाराला चिपळूणकर आणि आगरकरांनी सहमती दर्शवली आणि 4 जानेवारी 1881 तो ऐतिहासिक दिवस उजाडला। परंतु हा ऐतिहासिक दिवस उजाडण्यापूर्वी टिळकांनी किती कष्ट घेतलेत ते पाहणं गरजेचं आहे। वर्तमानपत्र काढणं ही काही खायची गोष्ट नव्हती, त्यासाठी छापखाना लागतो आणि तो छापखाना टिळकांना जेव्हा कळलं की नामजोशांचा छापखाना साठे नावाच्या गृहस्थाकडे घाण पडलाय, तेव्हा 2400 रुपये नामजोशांचे मी फेडेल असं म्हणून टिळकांनी तो छापखाना स्वतःच्या खांद्यावर उचलून पुण्यात मोरोबांच्या वाड्यात नेऊन टाकला। या गोष्टीचा मोठ्या अभिमानाने टिळक पुढे उल्लेख करत असत। केसरीतील विचार इंग्रजांना कळावेत यासाठी मराठ्याची निर्मिती केली होती। केसरी वर्तमानपत्राच्या संपादनाची धुरा आगरकर वाहत असत। परंतु पुढे दोघांमध्ये मतभेद झाल्यावर आगरकर केसरीतून बाहेर पडले। केसरी म्हणजे सिंह, त्याच्या डरकाळीने परिसर हादरतो। तसंच केसरीच्या अग्रलेखांमुळे आणि त्याच्या अग्रलेखांच्या डरकाळ्यांमुळे ब्रिटिश राजवट हादरली। राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे यासारखे अग्रलेख लोकमान्य टिळकांचे गाजले, इतके की त्याच्याहून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप होऊन पुढे त्यांना कारावासाची सुद्धा शिक्षा झाली। त्या काळात केसरीचं रूपांतर टिळकांनी दैनिकात केलं नाही। 1901 सालापर्यंत केसरी 4 पानी होता, त्यानंतर त्याचा आकार दुप्पट होऊन 2 साप्ताहिकात त्याचे रूपांतर झाले आणि अलीकडे 1962 पासून केसरी दैनिक स्वरूपात निघू लागला। आजही दैनिक केसरी ज्याला लोकमान्य टिळकांचा वारसा आहे हा वारसा अव्याहतपणे चालू आहे आणि पुण्यातून दैनिक केसरी आजही नियमितपणे प्रकाशित होतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।